तळसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली। आज आमचे प्रतिनिधी हबीब मुलानी यांनी तळसर गावाला भेट दिली व गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। गावचे सरपंच माननीय हनुमंतराव पवार, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका व गावातील इतर नागरिक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। प्रतिनिधीशी बोलताना सरपंच यांनी गावातील सद्य परिस्थिती संदर्भात माहिती दिली व लवकरच गाव कोरोनामुक्त करू असेही सांगितले। नमस्कार, मी सचिन कांबळे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तळसर। माझ्या गावामध्ये कोरोनाची ज्यावेळा पहिली लाट होती त्यावेळा पूर्ण प्रशासन आणि आमची ग्रामपंचायतचे हनुमंतराव आमचे सरपंच हनुमंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम आम्ही चांगलं काम केल्यामुळं पहिल्या लाटेत आम्ही कोरोनाचा पूर्ण चांगला मुकाबला केला, त्यामुळे पेशंट सापडले नव्हते। परंतु दुसऱ्या लाटेत थोडं पेशंटचं प्रमाण वाढायला लागलं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हतं। ह्यासाठी पहिल्यांदा आम्ही काय केलं, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर केला, त्यामुळं सध्या गावात पेशंटची थोडीफार संख्या वाढली। परंतु त्याचा परिणाम पुन्हा वाढू नये किंवा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना केअर सेंटर चालू केलं होतं गावामध्ये। आम्ही त्याला देखील हनुमंतराव पवार यांनी केलेल्या आवाहनाला सर्व गावकऱ्यांनी आणि गावातून बाहेर राहणाऱ्या लोकांनीसुद्धा मोठा प्रतिसाद दिला, त्यामुळे गेले 1.5 महिने चालू असणारं कोरोना केअर सेंटरचं संकट आम्ही पेलू शकलेलं आहे। कारण कोरोना केअर सेंटर चालवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कारण ते पेशंट सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यानंतरसुद्धा तिथं त्याचं जबाबदारी आपल्या पूर्ण सर्व आमच्या टीमच्या अंगावर होती। त्यामध्येसुद्धा आम्ही सर्वांनी मन लावून काम केल्यामुळं आज अखेर तिथं जो पेशंट ॲडमिट झालेला होता आमचा तो पूर्णपणे बरा होऊनच बाहेर पडलेला आहे। त्याला प्रत्येक प्रकारे सकाळी उठल्यापासून त्याचं जेवणाचं असेल, त्याला वाफारा असेल, आंघोळीचं पाणी असेल, या सर्व बाबी त्याला वेळेवर पुरवल्या जातात। त्यांच्या मनोरंजनाचे सुद्धा काम आमच्या मार्फत जे करता येईल त्या पेशंटला असं वाटू नये की बाबा मी कुठंतरी बाहेरून थांबलो आहे किंवा मी कुठं आता मला काय होणार ही त्याच्यामध्ये जाणीव आम्ही निर्माण होऊ दिली नाही। फक्त माझं एवढंच म्हणणं म्हणजे लोकांना आवाहन आहे की येणाऱ्या तिसऱ्या लाटेत सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, सर्वांनी मास्क वापरा, हात धुत राहा आणि शारीरिक अंतर राखून सर्व कार्य पार पाडा। नमस्कार, मी हनुमंतराव पवार, सरपंच, ग्रामपंचायत तळसर। आमच्या तळसर गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणूनसाठी आम्ही पहिल्या लाटेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतलेली होती। त्या खबरदारीमध्ये आम्ही बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं टेस्टिंग करत होतो, त्यानंतर त्याला विलगीकरण कक्षामध्ये ठेवत होतो आणि जर एखादा पेशंट सापडला तर त्या पेशंटचं अतिशय सुसज्ज पद्धतीनं आम्ही शाळेमध्ये नियोजन करून त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये आणि त्याच्या संपर्कातले लोक आहेत त्यांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलं होतं। त्यामुळं कोरोनाची संख्या मागच्या वेळेला मागच्या लाटेत अगदीच कमी, म्हणजे 3-4 पेशंट एवढ्या मोठ्या गावामध्ये सापडले होते। परंतु ह्या दुसऱ्या लाटेमध्ये थोडंसं पेशंटची संख्या वाढण्याचं प्रमाण वाढली, ह्याचं कारण की थोडंसं लोकांना गांभीर्य राहिलं नव्हतं त्या गोष्टीमध्ये। तर ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायत प्रशासनानं वेळोवेळी लोकांना प्रबोधन करून लोकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, दुकानदारांचं प्रबोधन करून त्यांना त्या पद्धतीनं नियोजन करायला लावलं होतं आम्ही। त्यात सगळ्या लोकांनी आम्हाला साथ दिली तरीसुद्धा कोरोनाचे पेशंट वाढायला लागले। मग वाढायला लागल्यानंतर आम्ही शेवटी आमच्या कमिटीने ठरवलं की काय नाही, आपण कोरोना सेंटर लोकसहभागातून चालू करायचं। मग आम्ही काय केलं, सांगली जिल्ह्यामध्ये पहिलंच कोरोना केअर सेंटर ग्रामपंचायतीच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर हे आम्ही तळसर गावामध्ये आमच्या शाळेमध्ये तात्यारावजी विद्यालयामध्ये हे चालू केलं। आणि ते चालू करत असताना आम्हाला गावातील थोर देणगीदार लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली। काही लोकांनी बेड दिले, काही लोकांनी त्या कोरोना सेंटरसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सुविधा आम्हाला पुरवल्या। आणि मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं की आमच्या प्रशासनाच्या वतीनं जी काय लागणारी मदत आहे ती सगळी देतो त्या लोकांना, जेवण किंवा जे काय गोष्टी आहेत। आता त्या कोरोना पेशंटला आम्ही काय करतो आहे, सुरुवातीपासून सकाळी उकडलेले 2 अंडे देतो आहे, त्यानंतर नाश्ता, चहा आणि दुपारी शाकाहारी जेवण आणि संध्याकाळी कंपल्सरी मांसाहारी जेवण। आमचं कोरोना सेंटर चालू झाल्यापासून सुरुवातीपासून आम्ही एक टाईम मांसाहारी जेवण देतो आहे। ह्याचा अर्थ असा की सकस आहार देतो आहे आम्ही। हा सकस आहार दिल्यानंतर पेशंट कवर होण्यासाठी लवकर मदत होत्या, त्याचबरोबर त्याच्या मनोरंजनासाठी आम्ही पुस्तके वाचनासाठी त्याला, त्यानंतर बाकी प्रबोधनपर कार्यक्रम, त्यानंतर अजून FM रेडिओ वगैरे असल्या सगळ्या सुविधा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। मध्ये आधी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजन करत असतो आहे।
आणि ह्या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मध्ये आमचे पेशंट लवकर कव्हर होण्यास मदत होते. आणि आजपर्यंत आम्ही जवळजवळ 90 आसपास पेशंट त्या कोरोना केअर सेंटरमधून बरे करून घरी पाठवलेले आहेत, सुखरूप घरी गेलेले आहेत. तर ह्या अशा सगळ्या सकारात्मक वातावरणामुळं आमचं कोरोना केअर सेंटर हे जिल्ह्यात आदर्शवत चाललेलं आहे आणि आजपर्यंत चालू आहे. आता बाकीच्या लोकांनी चालू केली पण ते मध्येच बंद पडले, पण आमचं आजपर्यंत चालू आहे. त्याला अजूनपर्यंत आमच्या कोरोना केअर सेंटरला लोकांची मदत देणगी स्वरूपात पैसे लोक देत आहेत. काय कोण जेवणाचं पैसे देतो आहे, कोण नाश्ता देतो आहे, कोण फळे देतो आहे, कोण भाजीपाला देतो, अशा पद्धतीनं आम्हाला आमच्या कोरोना केअर सेंटरला भरपूर प्रमाणात मदत पण लोक करत आहेत. आणि आता भविष्यात येणाऱ्या तिसरी लाट जी आहे त्या लाटेसाठी आम्ही एक आमच्या गाव पातळीवर एक चांगल्या पद्धतीनं सुविधा निर्माण केलेली आहे. आज जवळजवळ 30 बेडचं आमचं कोरोना केअर सेंटर आहे, त्याच्यामध्ये आम्ही ऑक्सिजन बेडचे 6 ऑक्सिजन बेड आहेत. तर ही आता भविष्यातली येणारे प्रसंगावरती तिसरी लाट असेल किंवा अजून काय साथीचे आजार असतील ह्यासाठी आमची यंत्रणा एक सक्षम झालेली आहे लोकांच्या सहभागामधून. त्याचबरोबर आम्ही आता आमचं पुढचं नियोजन आहे की आमच्या सरकारी जो काही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रामध्ये आम्ही काय करतोय, तर एक वार्ड रूम काढली आहे आम्ही आणि त्या वार्ड रूममध्ये 6 ऑक्सिजन बेडचं एक हॉस्पिटल तयार करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही OPD चालू करणार आहे. आणि त्या OPD मध्ये लोक रोज सर्वसामान्य माणसांना मोफत उपचार ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि आरोग्य विभागाच्या मार्फत आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्टीची आम्हाला गरज आहे आमच्या गावाला की ॲम्ब्युलन्सची एक गरज आहे. तर ती एक गरज आम्ही पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून जे काय पैसे आहे कोरोना सेंटरच्या माध्यमातून जमतील किंवा अजून काय इकडं तिकडं आम्ही लोकांची मदत घेऊन किंवा आमच्या मार्फत काहीतरी त्याच्यामध्ये हे करून आम्ही एक ॲम्ब्युलन्स आमच्या गावासाठी एक कायमस्वरूपी या ठिकाणी आमच्या दवाखान्यामध्ये त्याची सोय करण्याचा आमचा एक मानस आहे. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळं ह्याच्यामध्ये आमच्या गावातल्या गावकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट आम्हाला मिळाला आणि आमच्या टीमनं अतिशय मन लावून अगदी झोकून काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आमचे ग्रामसेवक आहेत, आमचे सदस्य आहेत, पवन पवार आहेत, आमचे चेअरमन आहेत, आमचे मित्र जगदीशराव आहेत, अशा सगळ्या लोकांनी आम्हाला आमच्या ह्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आमचं कोरोना केअर सेंटर अगदी व्यवस्थितपणे चालवलं आणि गावाला कोरोनापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही भविष्यातलं आमचं उद्दिष्ट असं आहे की गाव पूर्णपणे ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 3000 टेस्ट केले. आत्ता 3000 टेस्टमध्ये काही दुकानदार सापडले, काही मेडिकलवाले लोक सापडले, ही सगळी लोकं आम्ही कोरोना केअर सेंटरमध्ये नेली. आता येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही तडसर गाव हे पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी आशा वर्कर सौसुषमा रतन वाघमारे, गाव तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आमचे उपकेंद्र तडसर उपकेंद्र. आम्ही आमच्या उपकेंद्राला 5 आशा, 1 CHO, 1 ANM आम्ही कार्यरत आहोत. आम्ही सर्व कोविड पेशंटला घरी जाऊन व्हिजिट करतो. जे HIला आहेत त्यांची व्हिजिट करतो, त्यांचे टेम्परेचर, ऑक्सिजन लेवल चेक करतो आणि जे पेशंट पॉझिटिव्ह येतात त्यांना CHO मॅडम, सिस्टर औषध उपचार देतात. ज्यांना काही त्रास होत असेल त्यांना पुढे रेफर केलं जातं. कोविड सेंटरला सर्व उत्तम प्रकारे सेवा दिली जाते. मी बशीर मुल्ला तडसरदार राहणारा आणि पहिल्यांदा मला म्हणजे थोडासा ताप आला आणि भावना विचारल्यानंतर भावनी सांगितले तर या सगळे माझी मुलगी आणि मी इथं येऊन आम्ही इथं कोविड सेंटरमध्ये राहिलो. परत नितीन तुप्यांना आम्ही बोलवून घेतलं की नितीन तुपे व्याख्यान वगैरे करतात तर त्यांना आम्ही बोलवून घेऊन इथं व्याख्यानं वगैरे घेतली, स्वच्छता करायला लागली. भाऊवरचीवर सकाळ संध्याकाळ येऊन आमचे सगळ्यांची गाठ घेतात, चौकशी करून जातात सरपंच. माझं नाव प्रणाली हिम्मतराव जाधव, आम्ही इथे तडसरमध्ये राहतो. आज 5 दिवस झाला आम्ही या कोविड सेंटरमध्ये. इथे व्यवस्थित आमची काळजी घेतली जाते, जेवण वगैरे व्यवस्थित दिलं जातं, स्वच्छता वगैरे राखली जाते, कशाचंही कमी पडून देत नाही. तिथे खूप चांगली सोय आहे असं वाटतं. आम्ही इथून लवकर बरे होऊन परत आमच्या घरी जाऊ. थँक्यू. बोला. मी नितीन तुपे देवराजवरून आलो आहे. मी कालपासून बघतो आहे की इथं माणसांची जी व्यवस्था आहे, ज्यावेळेला मला कोविड सेंटरमध्ये इथं यायचं होतं त्यावेळेला मला वाटायचं की इथं काय व्यवस्था असेल किंवा काय आहे, जेवणाखाण्याची व्यवस्था होईल का नाही, माणसांची काय अवस्था असेल इथली. आणि त्यावेळेला मी तिथून बघितलं तर मी बघितलं या गावचे सरपंच आदरणीय हनुमंत पवार भाऊ सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला भाऊ इथं नेहमी येतात. त्याचबरोबर मी बघितलं की आज आमच्या गावाची अवस्था, सगळ्याच गावाची अवस्था अशी आहे की जास्तीत जास्त लक्ष दिलं जात नाही, पण आज ह्या कोविड सेंटरमध्ये इथं समीर भैयासुद्धा इथं येतात. OBC संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, तेसुद्धा इथं सकाळी संध्याकाळी येऊन ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूस करून जातात.
कालपासून मी बघितलं आहे की सकाळी नाश्त्यामध्ये दोन अंडी अगदी पोटभर असा नाश्ता माणसांना मिळतो. त्याचनंतर इथं कालच अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने वेड लावलं या कोविड सेंटरमध्ये ज्या लावणीनं यूट्यूब गाजवलं तो माणूस स्वतः एक हँडिकॅप म्हणजे स्वतः एक हातानं अपंग असतानासुद्धा त्या माणसाचं नाव जगन्नाथ ज्ञानकुंभार यांनी चांगल्या पद्धतीच्या दोन तीन लावण्या केल्या आणि त्या लावण्या करून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्या माणसानं. म्हणजे इथं दैनंदिन जेवण खाणं तरी वेळेवर आहेच, सरपंच महोदयसुद्धा व्यवस्थित लक्ष देऊनसुद्धा सगळ्या गोष्टी करतात. सकाळ संध्याकाळी तर त्यांचे एंट्री असते, बघून जातात कुणाला काही कमी आहे का कुणाला का, अगदी जातीनिशी चेक केलं जातं. इथं काल माझ्या वतीनं व्याख्यान मला शिवचरित्रावर असो आध्यात्मिक असो, काल आम्ही ध्यान साधना केली, मेडिटेशनचं महत्त्व काय असते, व्यायामाचं महत्त्व काय असते. आणि काल इथं आलेल्या लक्षात आलं की या तडसर ग्रुपचे आयडिया ग्रुपचे जे तडसरचे जे आयडिया आयडिया ग्रुप आहे त्यांनी खजूरचं सुद्धा वाटप केलं आहे. काही या गावातली माणसं दूध असो फळ असो याचं सुद्धा वाटप केलं जात आहे. त्यानंतर इथं मी बघतो आहे इथं जे आम्हाला जे जेवणखाणं वेळेत द्यायची व्यवस्था केली जाते त्याचा हा कमांडो रोहित, तो त्याच्यासोबतचा दुसरा जो सूरज, हे आवेदत पूर्ण इथं झटतात मुलं. म्हणजे अगदी पाण्याची व्यवस्था असो, जेवणाची व्यवस्था असो किंवा त्या मुलांना म्हणजे कुठल्या माणसाने इथल्या इथं कुठल्याही पद्धतीचं काही कमी पडत नाही. अगदी मी इथं आल्यापासून असं वाटायला लागलं आहे की मी कोविड सेंटरला नाही, मी माझ्या इथल्या सगळ्या फॅमिलीमध्ये असल्यासारखं मला इथं नक्की वाटायला लागलं आहे. एकमेकाला कुणाचं दुखायला लागलं, कुणाचं काय व्हायला लागलं, कुणाला ताप आला, एकमेकाला आम्हाला आदराने सांगत असतो आहे की बाबा काय होणार नाही व्यवस्थित होऊन जा. आणि सगळी माणसं निश्चित मला वाटतं की सगळी माणसं व्यवस्थितपणे एक व्यवस्थित हे करून इथं बाहेर जातील. त्यानंतर आरोग्य अधिकारी अश्विनी साळुख मॅडम त्यासुद्धा इथं येतात. त्यानंतर डॉक्टर सुनील पाटील असोत, लोखंडे डॉक्टर लोखंडे असतील ते सुद्धा इथं येतात. आणि आरोग्य सेविकासुद्धा त्या कुठाही जीवाची काळजी न करता त्या इथं आदरणीय आरोग्य सेविका स्वाती गुजले मॅडम, आशा सेविका आणि सगळ्याच मॅडम इथे येतात, चेक केलं जातं. आणि कुठल्याही पद्धतीचं या कोविड सेंटरला कुठलंही काही नाही, थंड पाणी गरम पाणी सगळं आहे, स्वच्छता आहे आणि माणसांच्या वतीने तर सगळी स्वच्छता राखली जाते. वाफारा असू दे, 24 तास वाफाऱ्याची व्यवस्था आहे, 24 तास पाण्याची व्यवस्था आहे आणि स्वच्छता प्रचंड प्रमाणात आहे. आणि सरपंच महोदय वेळोवेळी इथे येऊन चेक केलं जातं, कुठल्याही प्रकारे आमची कुठलीही तक्रार नाही आणि सगळ्या पद्धतीने व्यवस्थित बघितलं जातं. माझं नाव संजय पवार. आम्ही तडसर गावामध्ये अतिशय उत्कृष्टपणे कोविड सेंटर चालवलेलं आहे. अगदी 13-14 स्कोअर असणारे पेशंटसुद्धा या आमच्या सेंटरमधून बरे होऊन गेलेले आहेत. आणि तेच जर पेशंट आज मोठ्या हॉस्पिटल गेले असते तर त्यांचं आज 3-4 लाख रुपये बिल झालं असतं. त्यांना आम्ही आर्थिक वी आम्ही गावाची आणि त्या पेशंटाची समस्या दूर केलेली आहे. आमच्या गावामध्ये आम्ही परवा गेल्या आठवड्यामध्ये सक्तीनं घरोघरी जाऊन कोविडच्या चाचण्या केल्या, त्यामुळे पेशंट सगळ्यात जास्त दिसली. पण आता कालपासून आमचं गाव आता थोडक्यात नील होत आलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये आमची टीम, आमचे सरपंच आणि आम्ही गाव कोरोनामुक्त करीत आहोत. माझं नाव प्रणाली हिम्मतराव जाधव, आम्ही इथे तडसरमध्ये राहतो. आज 5 दिवस झाला आम्ही या कोविड सेंटरमध्ये. इथे व्यवस्थित आमची काळजी घेतली जाते, जेवण वगैरे व्यवस्थित दिलं जातं, स्वच्छता वगैरे राखली जाते, कशाचंही कमी पडून देत नाही. तिथे खूप चांगली सोय असं वाटतं, आम्ही इथून लवकर बरे होऊन परत आमच्या घरी जाऊ. थँक्यू. हां, मी बशीर मुल्ला तडसरदा राहणारा आणि पहिल्यांदा मला म्हणजे थोडासा ताप आला आणि भावना विचारल्यानंतर भावनी सांगितली तर या सगळी माझी मुलगी आणि मी इथं येऊन आम्ही इथं कोविड सेंटरमध्ये राहिलो. परत नितीन तुपेंना आम्ही बोलवून घेतलं की नितीन तुपे व्याख्यान वगैरे करतात तर त्यांना आम्ही बोलवून घेऊन इथं व्याख्यान वगैरे घेतली, स्वच्छता करायला लागली. भाऊवरचीवर काळ संध्याकाळी येऊन आमचे सगळ्यांची गाठ घेतात, चौकशी करून जातात सरपंच.